महाराष्ट्र राज्यात अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष नेमका उद्धव ठाकरेंचा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा या विषयावर अखेर 10 जानेवारीला पडदा पडला. 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल स्पष्ट केला असता अपात्रता प्रकरणात आता उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना हा शिंदे गटाचाच असल्याचे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केल्याने शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा असल्याचे स्पष्ट झाले. या निकालामुळेच आता अमरावती शहरातील राजकमल चौकात शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आपला जल्लोष व्यक्त केला. शिवसेना पक्षावर हक्क दाखविणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आता याच मुद्द्याचा निकाल लागला असून 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल स्पष्ट केलाय. एकनाथ शिंदेसह 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी आता उद्धव ठाकरे यांच्या गटाला धक्का बसून शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलेत. नार्वेकर यांनी ठाकरे गटाचा युक्तिवाद फेटाळून लावला. बंडखोर गट स्थापना झाला त्यावेळी शिंदे गट हीच खरी शिवसेना होती. सभापतीच्या नात्याने नार्वेकर यांनी कलम 10 नुसार अधिकार क्षेत्राचा वापर करीत निकाल वाचून दाखविला. पक्षाच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे गट मुख्यमंत्री शिंदे यांना हटवू शकत नाही. राज्य घटनेत पक्षप्रमुखाचे कोणतेही पद नाही असे नार्वेकर यांनी स्पष्ट करून 25 जून 2022 कार्यकारिणीचे प्रस्ताव सुद्धा सभापतीने अवैध ठरविले आहे. या निकालावर 10 जानेवारीच्या संध्याकाळी राजकमल चौकात शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष व्यक्त केला. शिवसेना शिंदे गटाचे संतोष बद्रेसह अनेक पदाधिकाऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आपला आनंद साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा जयघोष सुद्धा करण्यात आला. या दरम्यान या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही दिसून आला. अजय मुक्तेवार, शिवसेना महिला शहर प्रमुख अमरावती. आज खऱ्या अर्थाने तसं पाहिलं तर अपेक्षितच निकाल आम्हाला मिळालेला आहे आणि हाच निकाल मिळणार याची शाश्वती आम्हा सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आम्हाला होतीच. आणि आमच्या बाजूने, खऱ्या शिवसेनेच्या बाजूने आजचा हा निकाल लागलेला आहे. खऱ्या शिवसेनेचा शिवसेना चिन्ह खऱ्या अर्थाने आमचे सन्माननीय लाडके मुख्यमंत्री एकनाथसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वात खऱ्या शिवसेनेचा हा विजय आहे. आणि हाच विजय जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही अमरावतीचे महानगरातील सर्व पदाधिकारी आज इथे उपस्थित झालेलो आहोत. आणि तशाच पद्धतीने आमच्या लाडक्या मुख्यमंत्री एकनाथसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच पुढेही महाराष्ट्रात या ज्या काही निवडणुका होणार आहेत त्यात खऱ्या शिवसेनेचा, आमचा हा शिवसेनेचा झेंडा फडकणार आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्वजण त्याच तत्परतेने कार्य करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जो सन्माननीय विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला त्याबद्दल अति आनंदाचा निर्णय. शेवटी सत्याचा विजय झाला म्हटला तरी वावगं ठरणार नाही. आणि सर्व शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा खूप आनंदाचा ठरला आहे. त्याबद्दल आम्ही सर्व अमरावती जिल्ह्यातील पदाधिकारी सर्व राजकमल चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एकत्रित जमलो आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी.